झोपू दे ना झोपू दे आज नाही जा लागत कामाले आज दिवस आहे रुपा काल कामाले गेलो होतो तर पाटकट दुखून राहिली माहिती त्याच्यानं काही जात नाही म्हटलं अन हातपाय दुखून राहिले तर आजचा दिवस आरामच करून घेतो ना

जकडल्यासारखं वाटून राहिलं मले म्हणून म्हटलं आजचा दिवस आराम करतो आणि उद्यापासून काम भेटन तर जाईन कामाले काय आळशी माणूस आहे बापा काय आळशी माणूस आहे महिन्यात दोन चार पाच दिवस जात असन कामाले आणि मग हात दुखते आणि पाय दुखते आणि पोट दुखते चालूच राहते काय नाटक करते बापा उठा ना उठा ना जा कामा ना कामाले काल नाटक करून राहिले काम नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे लोकाले काम भेटते ना तुम्हालाच काम रुपा तुले म्हटलं ना आजचा दिवस आराम करू दे उद्यापासून जातो मग मी कामाले हो आजचा दिवस राहू दे आजचा दिवस थांबू दे आजचा दिवस आराम करू दे तुमचं तर रोजच चालू राहते

कोणाच्या वरात फळ टाकाले कोणाच्या वरात डौर आले कामच काम चालू आहे ना आता भरभर चालू आहे ना कामाची सुनील अ सुनील हाय काय रे घरी याना काकाजी घरात याना घरी काय अरे झोपलास आहे का सुनील बोला ना काकाजी काय म्हणता मले माणूस पाहिजे होता था फवारा टाकाले आपल्या पराटीले फवारा टाकाच आहे चालत असं तर चाल पाणी आणू आणू दिन मी फक्त पंप तुले वागवा लागन टाका आलो असतो पण आज मला काही बरं नाही वाटून राहिलं काल कामाला गेलो होत्यासारखं का वाटून राहिलं मले हातपाय दुखून राहिले तर आजचा दिवस करतो म्हटलं आणि उद्यापासून येतो नाही रे उद्याचं सांगता नाही उद्या येत ना उद्या पाणी गिनी येईन तर राहून जाईन फवारा टाकाचा म्हणून म्हटलं आज चालत तर चाल आजचा दिवस महत्वाचा आहे ना आपल्यासाठी उद्याच कोण पाहिलं हो ना रूपा आता प्रकाश काही घरी नाहीये म्हणून म्हटलं एक माणूस पाहिजे मी आयत पाणी आणू आणू देतो फक्त पंप वागवाले पाहिजे आणि ह्या वयात होत नाही ना आता पंप वागवणं पाठीवर नाही तर मीनच टाकलं असता फवारा जाणव लं शांताराम काका मी काय म्हणतो आजच्या दिवस थांबून जाणं उद्यापासून येतो मी कामाले आज आराम करून घेतो मले बरं वाटून राहिलं तुम्ही सकाळी म्हणाल तर सकाळीच येतो मी सात वाजता येतो नाही रे सुनील एक दिवस म्हटलं तर लेट होते ना काम काय म्हणते दोन तीन दिवसाचं काम आहे ना मग आजचं काम उद्या आणि उद्याचं काम परवावर जाते म्हणून म्हणत होतो चाल तर चाल नाही तर पाहतो मग मी दुसरा माणूस

आडशीवानाचे आडशी माणूस आहे बप्पा माया नशिबा ताडशीच होता काय काय जात नाही का मी कामाले हं जात नाही का कामाले आता एक दिवस आराम करतो म्हटलं ताडशी माणूस आहे हे आहे आणि ते आहे जातो ना मी कामाले आता एक दिवस आराम बी नाही करू देत काय हो एक दिवस आराम नाही करू देत काय एक दिवस आराम नाही करू देत काय हفتهभरापासून आरामच करण्यात आलोय ना तुमचा हفتهभरापासून तुम्ही आरामच करून नाहीले फक्त काल गेले कामाने पाच तुमचे पाच दुखून राहिले जकळल्यासारखं वाटून राहिले तुम्हाला हा एक दिवस कामाले जातात तर ताप येते तुम्हाले आळशे तुम्ही आळशे एक नंबरचे आ लाल कुरचे ह फी फिकरस नाही पप्पा हा मानसाले सगळे मानसाले काय जी आहे आपल्या घरी काय आहे काय नाही लेकरा बारायची हा आता आपल्याला पोरगी आहे तब्येत पाणी ले पैसे ठेवा लागते हा हात

हत्तीची बहीण एक दिवस घरी राहावं तर त्याच्यात बी घरी येन झोपताना आराम करता एक दिवस बी शांततेनं झोपू नाही देत झोपू देणं रुपाय झोपू देन कायले कटकट लावून राहिली माया मांग एक दिवस आराम करू दे अन उद्यापासून जाईन मी कामाले कोणते कामाले जातो मी उद्या उद्या घरी राहीन तर म्हण जाऊ मग मला म्हणतो कामाला नव्हतो कामाला पण आत्ताभरा पण घालू आता काय झालं कामाला अजून आत्ता

पाहिजे रक्षाबंधनले ना घेऊन देतो ना मी तिले माया कामाचा रोज भेटला म्हणजे घेऊन देतो मी ड्रेस अन काही भाजीपाला आणायचा आहे काही सामान सुंगाने आणायचा आहे आता दोन तीन दिवस जातो मी कामाला अन आणतो मी किराणा सामान हो आता उद्या तुम्हाला काम भेटतो आता घरी होका आला होता तो तुम्ही मना करता ना मना करता सगळं मलाच टेंशन घ्या लागते घरात लाईन बाहेर जाई मलाच पा लागते आणि वरून तुमची माय असच बनवते आणि तसच बनवते तिले ऐकत पाहिजे सगळं हात हात हाता हात हात हाता, येऊन बसली तेव्हापासून तू या म्हणणं काय मग रूपा आ मी पाठ दुखून राहिली तरी मला कामाले पाठवतं काय आ अन कामाले की गेलो मी आणखी फवाऱ्याचा डब्बा पाठीवरच ठेवा लागते

मग पाहत बसा तुम्ही हो ना तर रोज, रोज 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 बोला 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 काय काय समजत नाही माणसाले तीस तारखेची रक्षाबंधन आहे आता सणावाराच नाही पाहिला तर काय हे नाही समजत होता माईकच्या माणसाले काय माहित माणसाचा दिमाग घुटण्यात राहते काय माणसाचा दिमाग नाही राहत एक एका एका माणसाचा दिमाग राहतेच घुटण्यात बाकीचे माणसं पाह बरं किती मस्त कामाला जाते आणि या माणसाचं दिमाग तर घुटण्यात आहे कामाला नाही जाऊन राहिले जाऊ बोलून भी काही फायदा नाहीये काही अर्थ नाहीये मालकट बेसरम आहे एका कानाने ऐकते दुसऱ्या कानाने सोडून देते जात असं तर जाय नाही तर नाही जाना पाच बसन ते आणि तुम्हाला सांगून ठेवतो मी तुम्ही झोपता ना झोपा हो आराम करा काय करा आणि तुम्ही ना जर रक्षाबंधन ले काय म्हणते ड्रेस नाही घेऊन दिला राणीले तर ड्रेस घेऊन द्या तिला आणि किराणा सामान आणून द्या तर मी रक्षाबंधन

काय हो काय झालं मग भेटला काय माणूस माणूस सांगायला गेले होते तर हो भेटला ना आपला पवन येऊन राहिला येतो काका म्हणे दहा वाजता हा हो काय दहा वाजता दहा वाजता घेऊन चालले त्याले वावरात कधी जाण कधी फवारा टाका सकाळ काय झाले पाहिजे होत मस्त साडेआठ नऊ वाजता ओ आता भेटला तो तर काकाजी म्हणे स्वयंपाक व्हायचा आहे म्हणे तुम्ही जर कालच सांगितलं असतं म्हणे तर लवकर स्वयंपाक बनवायला लावला असता म्हणे राजाले तर म्हणे आता स्वयंपाक बनवूनच गो, राहिली म्हणे जेवण खाऊन करतो डब्बा बांधतो आणि निघतो म्हणे दहाच्या पहिले पहिलेच हो म्हणे दहा वाजेपर्यंत वावरात हा काय घरी आले तुम्हाला एवढा टाइम लागला लवकरच गेले होते तुम्ही आठ वाजाच्या पहिले हो आठ वाजाच्या पहिले गेलो तर माणसं काय खाली राहते काय सगळे माणसं इकडे तिकडे लागलेच आहे मग एक दोघाच्या घरी गेलो कोणी येते कोणी नाही येत आ आता तीन चार घरी घुमलो ना मी सुनीलच्या घरी गेलो तिकडे राजेशच्या घरी गेलो गुलाबच्या घरी गेलो सगळ्याच्या वरात कामच चालू आहे कोणी कामाला जाते कोणी स्वतःच्या स्वारात जाते सुनील होता गीता खाली पण त्याला बरं नाही वाटून राहिलं तर आज, आज काही येत नाही म्हणे काका उद्यापासून येतो म्हणे मी म्हटलं उद्यापासून नाही रे आजपासूनच पाहिजे म्हटलं आज, आज उघाडा एक दोन दिवसाच थोडी थो काम आहे आपलं तीन दिवस तर लागन आरामात दिवस लागेल नाही तर काय मग म्हणून म्हटलं सुनीलच्या बोरेशार काही राहत नाही दुसऱ्या मग पवनच्या घरी गेलो भेटला हा काय चांगला येतो कोणते काम सांगितलं त्याले खाली राहिला तर येऊनच जाते ना तो खोट्या नाही बोलत जे आहे ते सांगते काकू दोन दिवसांना येईन तर येतेच नाही याच राहिला तर नाही येत म्हणजे हो हो कोरग गिरग चांगला आहे बिचारा साधा सुद्धा चांगला आहे दोघे जण चांगले आहे ना हो सांगितले तर दोघे जण येऊन जाते ना दोघे जण येऊन जाते तर मी काय म्हणतो करून घ्या ना तुम्ही जेवण करून घ्या आता तुम्ही काची वाट पाहता स्वयंपाक तर झालाच आहे जेवण खाऊन करा आणि फवऱ्याचा डब्बा औषध दवाई पाणी काय काय आहे तर ते घेऊन चालले जा जावरात न्याच काय आहे फक्त फवऱ्याचा डब्बा आणि औषध नेणार आहे पाणी तर वारतच आहे क पाणी इथून ज्ञान लावतो मले घरून सांगून दे देतो तू डोक्यावर ड्राम उचलून माया डोक्यावर ड्राम देता हा म्हणजे मला काय समजून ठेवलं तुम्ही ना हाले जनावर होय काय मी हा का मला बैल बंडी गाडी समजून ठेवलं हा ड्राम देता म्हणता उचलून ज्ञान तुम्ही ज्ञान तुमच्या डोक्यावर तुम्हाला ज्ञान काय होते मजाक करून राहिलो म्हटलं ना तू ना दवई पाणी काही न्याय नाही लागत काय वावरात म्हणून म्हटलं पाणी काय आता घरूनच नेम काय वावरात विहीर आहे दोर बकेट आहे मोटर आहे हा तिथं तिथं पाणी काढणं होते ना देणं होते पाणी मग म्हटलं तर म्हटलं आता निघून गेला तोंडातून तुम्ही शब्द बोलता बोलता चला ना मग जेवण करा टाकवा तुम्ही आणि डब्बाही बांधून देतो काउन तू नाही येशील का वावरात तू सुट्टीवर आहे काय आता नाही हो मी येतो ना आरामात सकाळी सकाळी काय बाया आहे काय बाया राहते तर बाया लागते काही गुईनं बाया नाही आहे तर येतो ना मी आरामात येतो काय म्हणते आता जेवण खाऊन करतो भांडे घिंडे घासघूस करून ठेवा लागन आता सगळे काम काय आहे बबी त्याच्याच भरोशावर पाहिन काय एक दोन काम तर करू लागन तो। ना तिले आता आंघोळ्या घेत आले सगळेचे कपडे धुईद्या करून टाकून देतो मग बबी त्याचा घरी बरोबर ठीक आहे ना तसं तू कोणतं कामही नाही आहे विचारलं नाही हो इन इन काय म्हणते आता विहिरीवरून पाणी आणा लागते दूर नाही आहे का विहीर थोडा वेळ तुम्ही आणून दे जा थोडा वेळ मी आणून देईन बर ठीक आहे ना ये मग आरामात ये जो, आरामा जो करून घे काम गिम काय आहे तर ये जो मग हो हो बबिता काय करून राहिले काय नाही आई काय नाही काही काम होत काय काय म्हणते गण्याचे दादा वारात जाऊन राहिले तर दे म्हटलं टाट वाढून अन मी इथे कपडे धुवायचे तर कपडे धुवून टाकतो म्हटलं ठीक आहे नाही देतो ना टाट वाढून अन काय म्हणते कामात सगळेच झाले राहू द्या कपडे धुवून टाकन मी नाही आणखी लक्ष्मी मग कपडे धुवू देते नाही धुवू देत ना। जायच्या पहिले धुवून टाकतो म्हटलं कपडे जातो मग मी वावरात जेवण खाऊन करून दे मग तू टाट वाडून दे हो जा मग आता धुवा जेवण करायला जा बरोबर ठीक बर आहे ना जेवण करतो जातो वावरात येतो जा मग तू डब्बा घेऊन दुपारी हो हो येतो ना मी काम घेम झाले म्हणजे येतो बाराच्या पहिले पहिले येऊन जाईल कधी बी ये पण जेवणाच्या पहिले येऊन जा जो जेवणाचा टाइम तर माहितच आहे तुला एक दीड वाजता हो हो माहित आहे ना नाही तुम्हाला उपाशी ठेवत आ उपाशी ठेवण असं वाटून राहिलं काय तुम्हाला नाही ठेवत उपाशी येतो मी डब्बा घेऊन येतो <laughs> बरोबर येजो मग चल मग जेवण करून घे हो हो जा मग करून घे चला <laughs> मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग उद्या भेटू नवीन भागात काय म्हणते सहा वाजता भेटू उद्या सायंकाळी भेटू मग उद्या सायंकाळी सहा वाजता